अमरावती शहरात अनेक युवा वर्ग व्यसनाधीन होत आहे. दारू, गांजा, आता ड्रग्सच्या सेवनाकडेही वळत आहे. महागड्या ड्रग्सची तस्करी होण्याच्या मार्गावर असताना अमरावती शहर गुन्हे शाखेने हाणून पाडली. गुप्त माहिती मिळाल्याने पॅराडाईस कॉलनीत सापळा रचून पाकिजा कॉलनीत राहणारा 23 वर्षीय आरोपी मोहम्मद एहसान मोहम्मद इसाक याला MH 31 FE 6659 या चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले. त्याच्याजवळ 15 नग प्लॅस्टिकच्या मेथॅडिन ड्रग आढळून आले, ज्याची किंमत 83,000 असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यतिरिक्त आरोपी जवळून नगदी 15,000, एक मोबाईल किंमत 10,000, एक चारचाकी वाहन किंमत 8 लाख असा एकूण 8,94,500 रुपयाचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या मार्गदर्शनामध्ये शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोलीस कर्मचारी जावेद अहमद, रंगराव जाधव, अजय मिश्रा, दीपक सुंदरकर, निलेश पाटील यांनी केली आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.